नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे कैरीचं चटकदार रसरशीत लोणचं. हे चटकदार रसरशीत लोणचं करायलाही खूप सोपं आहे. नवशिके सुद्धा सहज करू शकतील की सोपी पद्धत आहे. आपण इथं फोडी मोजूनच लोणच्याचा बाकीचा मसाला काढत असल्यामुळं कितीही प्रमाणामध्ये आपण कैरीचं लोणचं करू शकतो. करायला सोपी आहे आणि चवीला एकदम भन्नाट. चला तर कसं करायचं ते पाहूया. कैरीचं लोणचं करण्यासाठी अशी कैरी घ्यायची. ही लोणच्याची कैरी मिळते. ही कैरी घट्ट असली पाहिजे, वरून हिरवीगार आणि कापल्यानंतर पांढरी असली पाहिजे. अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं, म्हणजे त्याच्यावरचं धूळ, काही कचरा असेल किंवा चिकाजवळचा काही भाग असेल तो सगळं निघून जाईल आणि एकदम कैरी स्वच्छ होईल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून नंतर कोरड्या कापडाने पुसून घेतलेला आहे, तर पाण्याचा कुठलाच अंश राहायला नको. आता त्याची आपण फोडी करून घेऊया. आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये फोडी करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीचं हे बघा, कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि कैरी लगत असलेला गर पण मोठा मोठा पीसेस त्यातल्या घेतलेल्या आहेत. मोजून घेतलेल्या खडामिठातील एक चमचाभर मीठ यामध्ये घालायचं. कैरीच्या फोडीना छान चोळायचं आणि एक 10 मिनिटं हे असंच ठेवू द्यायचं. मीठ घालून 10 मिनिटं फोडींना चोळल्यानंतर हे बघा, थोडस पाणी सुटले. आता आपण हे एका गाळणीत घालायचं आणि त्याखाली एक भांड ठेवून द्यायचं. 5-7 तास तरी किमान हे असंच गळू द्यायचं. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 12 तास सुद्धा चालू शकतं. यातलं हे बघा पाणी हळूहळू खाली गळायला लागतं आणि आपल्या फोडी त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असेल ते निघून जातं आणि एकदम कुरकुरीत राहतात. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून हे असंच राहू द्यायचं. 7 तासानंतर झाकण काढून बघायचं. हे बघा, फोडी छान कोरड्या झाल्यात, त्यातला रस इतका खाली आलाय. आता आपण ह्या फोडी मोजून घेऊया. फोडी मोजल्यानंतर आपण जे आमटी वाटी घेतो त्या वाटीने 3 वाटी फोडी झालेल्या आहेत. कोणत्याही भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकता, त्याच्या आधारेने बाकीचं साहित्य आपल्याला मोजायला सोपं जातं. आपल्या फोडी मोजून तयार आहेत. हे 3 वाटीसाठी आपण बाकीचं साहित्य घेऊया. इथं प्रमाण मोजायला सोपं जातं, त्यामुळे त्याच वाटीने मी बाकीचं साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये मी सगळं अर्धा अर्धा वाटी घेतलेलं आहे. अर्धा वाटी खडा मीठ, अर्धा वाटी मोहरीडा, अर्धा वाटी लाल तिखट, अर्धा वाटी तेल. जर तुम्हाला तिखट थोडंसं आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आणि मीठ मी खडा मीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे खडा मीठ नसेल तर साधं मीठ वापरू शकता. खडा मीठ हे उन्हात कडकडीत वाळवलेलं आहे, त्यामुळे याला गरम करायची गरज नाही. जर तुमच्याकडे दुसरं मीठ असेल तर मात्र कढईमध्ये तुम्हाला गरम करावं लागेल आणि कलर न बदलता गरम करून परत थंड करून मग वापरावं लागेल. आणि बाकीच्या साहित्यामध्ये एक हळकुंड घेतलेलं आहे. हळकुंड हे तळून आपण पूड करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हळकुंड नसेल तर हळद 1 चमचा वापरू शकता. हिंगडीचा खडा हे उग्रवास असतो, त्यामुळं त्या लोणच्याला चव छान येते. हे पण आपण खलबत्त्यात फोडून घेऊन नंतर तळून वापरायचं आहे. 5-6 लवंगा, 5-6 मिरं आणि मेथी दाणे 1/4 चमचा घेतलेला आहे. आपण पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने घेतलेला आहे. एवढ्या साहित्यापासून आपण लोणचं करायचंय. मसाला भाजण्यापूर्वी खलबत्त्यामध्ये हळकुंड आपण फोडून घ्यायचं. त्याचे मोठे मोठे फोडे करून घ्यायचं, म्हणजे ते तळायला सोपं जातं. खडा पण बारीक ठेचून घ्यायचं. गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करायचा. तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हे मोहरी डाळ घालायचं. सगळं साहित्य आपण थोडंसं गरम करून घेतल्यामुळं त्यातली आर्द्रता कमी होते आणि आपलं लोणचं खूप दिवस छान टिकतं, त्याला बुरशी वगैरे येत नाही. काही ह्या साध्या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपलं लोणचं वर्षभर छान राहतं. मंदाचेवरती मोहरी डाळ गरम करून घेतलेला आहे. याचा अजून कलर बदल नाही. आता कलर बदलायला सुरुवात झालं असं वाटलं की हे थंड करायला एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं. आता परत तव्यावरती मेथी दाणे भाजून घ्यायचं. मेथी दाणे अगदी मंदाचेवरती थोडस तांबूस होईपर्यंत भाजायचं. जास्त काळपट होऊ द्यायचं नाही. मेथी दाणे थोडस लालसर झालं की काढून घ्यायचं.
आता आपला तवा गरम आहे, गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये मीठ घालायचं. मीठ माझं आधीच मी थोडस कोरडं करून घेतलेलं होतं, उन्हात वाळवून घेतलेलं होतं. जर तुमच्याकडे नसेल तर ह्या स्टेजला हे तव्यावरती थोडंसं गरम करून घ्या, त्यातला काही ओलावा असेल ते सगळं निघून जाईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली मेथी दाणे, तळलेलं हळकुंड आणि निम्म्यापेक्षा जास्त मोहरी डाळ घेतलेलं आहे. थोडं मोहरी डाळ आपण बाजूला ठेवलेलं आहे, हे आपण नंतर वापरायचं. याची पावडर बारीक करून घ्यायची. ही अशी बारीक पावडर झालेली आहे. आता त्यामध्येच हे शिल्लक राहिलेलं मोहरी डाळ घालायचं आणि पल्स मोडवरती फक्त एकदाच फिरवायचं. त्याचं बारीक तुकडे, बारीक पूड होऊ द्यायचं नाही, फक्त थोडेसे तुकडे होऊ द्यायचं. फक्त एकदाच फिरवून घ्यायचं. फिरून घेतल्यावर हे बघा, असं खरभरीत मोहरी डाळाची पावडर तयार झालेली आहे. खडा मीठ पण पूर्ण थंड झालंय. मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. गॅसवरती तवा परत गरम करायचा आणि गरम तव्यामध्ये आपण जे तेल अर्धा वाटी घेतलं होतं त्यातलं एक मोठा चमचा तेल घालायचं. तेल थोडस गरम होऊ द्यायचं. तव्यातलं तेल थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे फोडून घेतलेलं हळकुंड घालायचं. जर तुम्ही हळद वापरणार असाल तर ही काही कृती करायची गरज नाही, आपण गरम तेलात नंतर घालू शकतो. पण असं तळून घेतलेल्या हळकुंडाची चव लोणच्याला खूप छान येते. हे बघा, हे थोडस गरम झालं तर फुलायला लागतं. फुललं की गॅस बंद करायचा आणि हे हळकुंड आपण काढून घेऊया. आता तेल शिल्लक आहे, त्या शिल्लक तेलातच आपण परत गॅस सुरू करायचा आणि शिल्लक राहिलेलं जे अर्धा वाटीतलं तेल होतं, आपण एक चमचाच फक्त वापरलेला, हे बाकीचं शिल्लक तेल पूर्ण सगळं घालायचं आणि त्याला छान वाफ येऊ द्यायचं. तेलाचं प्रमाण आपण कमीत कमीच वापरलेलं आहे, खूप तेलकट लोणचं नको असं वाटतं. तव्यातलं तेल गरम झालं का नाही पाहण्यासाठी 2-3 दाणे मोहरी टाकायचं. मोहरी दाणे छान तडतडू लागले असं वाटलं की गॅस आपण बंद करायचा. म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे, त्यातलं थोडस वाफ निघू जाऊ द्यायचं. एकदम गरम असताना यामध्ये कुठलंच साहित्य घालायचं नाहीये. तव्यातल्या तेलाची वाफ कमी झालेली आहे, थोडंच तेल गरमच आहे. ह्या स्टेजला त्यामध्ये लवंग आणि मिरं घालायचं. त्या लवंग मिऱ्याचा वास पूर्ण तेलाला लागला पाहिजे. आणि ह्या स्टेजला त्यामध्ये आपण जे हिंगडीचं पूड केलंय ते घालायचं. करपू द्यायचं नाही, एवढं छान फुलू द्यायचं त्याला. मध्ये ज्या ठिकाणी आपण मिश्रण सगळे एकत्र करणार आहे त्यामध्ये हे तेल थंड करायला ठेवायचं. किंचित थोडस गरम आहे असं वाटलं की मग त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालायचंय. पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही. तेल आता किंचित कोमट झालंय. कोमट असतानाच त्यामध्ये मिक्सरला लावलेली मोहरी डाळ वगैरे घालायचं आणि सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. तेलाच्या हिंगडीचा वास सगळ्याला लागला पाहिजे. तेलातील मिश्रण आता पूर्ण थंड झालंय. थंड झाल्यानंतर त्यामध्ये तिखट पूड घालायचं. थंड झाल्याशिवाय घालायचं नाहीतर लोणच्याचा रंग बदलतो. आता त्यामध्ये मिक्सरला लावलेलं मीठ सर्व एकत्र करायचं. हातानेच एकत्र करायचं म्हणजे सगळं मसाल्याचा वास एकमेकात छान मिसळला जातो आणि लोणच्याची चव खूप छान येते. मसाला आपला पूर्ण थंड झालाय. आता त्या थंड मसाल्यामध्ये कैरीच्या फोडी घालायचं. हाताने पूर्ण चोळायचं. सगळ्या फोडींना मसाला चिकटला गेला पाहिजे. खमंग वास सुटलाय. हे बघा किती छान आपलं लोणचं तयार होऊ लागलंय. आपलं चटकदार लोणचं तयार झालेलं आहे. हे आता आपण एका बरणीत भरू शकतो. तुम्हाला जर गोडसर चव थोडीशी आवडत असेल तर त्यामध्ये 2 चमचे साखर घालायचं. त्यामुळं आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत लोणचं तयार होतं. गोडसर चव आवडत नसेल तर नका घालू. हाताने मिश्रण एकत्र छान चिकटला गेलाय आणि ह्या तयार झालेलं लोणचं
आपण निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरायचं. बरणी आधी स्वच्छ गरम पाण्याने धुवून उन्हात कोरडं करायचं आणि त्यानंतरच आपण हे लोणचं घालायचंय. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तव्यावरती हिंग पावडर घालून त्याची धुरी बरणीला द्या आणि मग त्यामध्ये लोणचं भरा, म्हणजे लोणचं आपलं वर्षभर छान राहतं. या पद्धतीनं हे लोणचं भरून घ्यायचं. त्यानंतर पूर्ण हे कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्या कडेला काही लागलं असेल तर निघून जातं. त्यानंतर झाकण लावून हे कोरड्या ठिकाणी ठेवायचं. सुरुवातीला एक चार दिवस हे एकदा असंच हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडं पूर्ण मुरलं जातं खालीवर पूर्ण सगळीकडं. फक्त दिवसातून एकदा करायचं, म्हणजे 3 ते 4 दिवसात आपण हे लोणचं खायला वापरायला सुरू करू शकतो. हे बघा, 4 दिवस लोणचं खालीवर केल्यानंतर या पद्धतीचं हे रसरशीत लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं आपण 1/2 किलो म्हणजे 3 वाटीच्या प्रमाणामध्ये केलं आहे. तुम्ही कोणतंही भांडं घेऊन त्या प्रमाणात कितीही प्रमाणात लोणचं करू शकता. करायला एकदम सोपं आहे आणि प्रमाण घेणंही एकदम सोपं आहे. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत.